सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड करा सुरू भरून आज महिला मंडळाची संख्या जास्त आहे. राजे महिलांचं आलं, धर्माचं कार्य महिलांनी केलं. राजे महिलांचा सरपंच महिला, डॉक्टर महिला, वकील महिला, आमदार महिला, खासदार महिला, मंत्री महिला, एवढं राजे का आलं? धर्माचं कार्य महिलांनी केलं. शुद्ध बिजा पोटे फळे रसाळ गोमटी, जे आईने जन्म दिला अशा गुणवान मुलांना तिला कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि यांच्या तपासाठी आणि महारुद्र आले पोटी, आईने पुण्य केलं आणि लेकराच्या कामं आलं. आईचं आज पुण्याची गरज आहे. राजेच महिलांचा आलं, सारे सण यांचे. काल सण झाला यांचा, संक्रांत यांचा सण. आपला एकच सण कोणता? शिमगा. मला माहीत नव्हतं शिमगा आपला म्हणून साहेब, पण ह्या वर्षी मला माहीत झालं दोन सण आपले, एक शिमगा आणि एक पोळा. पोळा बी आपला बरं का पिंट मामा? कसा आपला? माझी बायको मला गरम पाणी कधी टाकीत नाही आंघोळला, कधीच. कालच्या पोळ्याला मला म्हणजे व्हय वं काय वं, उठा गरम पाणी आंघोळ करा. मी कधीच नाही ना आलतच काय? म्हणजे असं नाही का? मी म्हणलं कोणाचा? म्हणली बैलाचा. मी म्हणलं बैलाचा म्हणजे मला काय मिळाला का ना? बैलाचं म्हणजे काय? मला म्हणती ती गोठ्यातले बैलत ना, तू ह्या जीवाला ती बैल तर आणि माझ्या जीवाला तू बैल. उठ उठ आंघोळ कर उठ. तेव्हा मला माहीत झालं की हे सण आपलाच असते बरं का. सारे सण ना महाराज महिलांची. राज्य महिलांचं आलं, धर्माचं कार्य महिलांनी केलं, राज्य महिलांचं आलं. प्रत्येक मावशी म्हणते नवऱ्याला, मी हे म्हणून बरं आहे ना, तुमचं काय खरं आहे? बघा काय शब्द आहेत अण्णा, मी हे म्हणून बरं आहे ना, तुमचं काय खरं आहे? अरे पतिव्रते जायसा व्रतारप्रमाण आणि आम्हा नारायण तैशा परी, बाईचा मालक साक्षात परमेश्वर असं नाही बोलायचं. यांच्यामुळे तुम्हाला किंमत का? तुमच्यामुळे ह्यांना किंमत, यांच्यामुळे तुम्हाला किंमत. बाईचा मालक डॉक्टर आहे ती डॉक्टर इंबाई, बाईचा मालक मास्तर आहे ती मास्तर इंबाई, बाईचा मालक वकील आहे ती वकील इंबाई, बाईचा मालक सरपंच आहे ती सरपंच इंबाई. नाही का? हे मृदुंग्या याची बायको मृदुंगी. श्यामरा तुला नाही म्हणून म्हणलं रे, तुला भेटन तू गुणवान आहेस, चांगला आहेस, तुला भेटन. तुला सोयर पण मी आणतो, माझ्याकडलंही सोयर पण. ज्याचा वशिला त्याचा कुत्र काशीला, ज्याचा नाही वशिला त्या संसार येशीला. भगतसिंग गेले फाशीला, तू चिंता करतो कशाला? लग्न करायचं श्यामरावचं लग्न करायचं आमच्या. फुकट नाही मृदुंग्याची बायको मृदुंगी, ये गायक याची बायको गायकी, आम्ही बुआ आमची बायको बुई. ह्यांच्यामुळे त्यांना किंमत, त्यांच्यामुळे ह्यांना कुठे? एखाद्या मानसी बायको समजा नर्स आहे, तो कारण राजी. एखाद्या मानसी बायको समजा नर्स आहे, तिच्या नावरला कोणी म्हणलं का या नर्सुबा? नरशिया कोण म्हणणं? नरशिया. नरसुबा कोण म्हणताय पिंड मामा? म्हणून तुम्ही नाही म्हणायचं मी हे म्हणून बरं आहे, तुमचं काय खरं? आणि हे सुनाचं एक बोलणं, सासूचं एक बोलणं, सासूचं एकच. आम्ही होतो बाया पण आशा नव्हतो सुनाला, आम्ही होतो बाया पण आशा नव्हतो. एका बाईला चार सुना धाकली सुन म्हणली आत्महत्याच करते, मरते. मला वाचायचं, मला जगायचं, मला मरायचं. उठलं की तेच, उठलं की तेच, मला वाचायचं. मला सून कदरली ना आणि सासऱ्याकडे गेली, मामाजी मला वाचायचं, मला मरायचं. का म्हण रे पोरी का म्हण? सासू उठलं की म्हणते आम्ही होतो असे नव्हतो, आम्ही होतो असे नव्हतो. म्हातारं काय म्हणलं? एकच म्हण. म्हणले काय म्हणू? आता बस करा, आम्ही कशा कमाना बरे येतं तुमच्यासारख्या पळून तर जात नाहीत. म्हातारी दोनदा पळून गेली ती, हे म्हातारीला पक्क माहित होत. दोघे संगत उठले आणि केलं सुरू सासून. आम्ही होतो बाया पण असे नव्हतो. सून म्हणले आता बस करा, आम्ही कशा कमाना बरे येतं तुमच्यासारख्या पळून तर जात नाहीत. तुला कोण म्हणलं गाय? तुला कोण म्हणलं? मात्र चल धू बायपास नीट माझलं गाव. आणि नाही वापस आलं, या गुरुजी या गर्दे गुरुजी या. म्हणून असं नाही म्हणायचं मी हे म्हणून तुमचं काय खरं नाही का? चला आज कार्यक्रमात तरुण या गुरुजी. हरिभक्तीपरायण परमपूजन आदरणीय सद्गुरू, आमचे दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम करणारे सप्ताह, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच यामा करणे काम, बीज वाढवा या नाम. आमचे शिवाजी महाराज गर्दे उर्फ गुरुजी, सुंदर असं गुरुकुल आणि माजलगाव नगरीमध्ये फार मोठ्या प्रमाणात सप्त करणारे एक मंडळी, अर्थात आमचे गर्दे गुरुजी. शांत बसाय
शांत बसा, कोणी उठ नका, एकच तास भार उडाय जास्त नाही. ए परिवा आता 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 ये बाय खाली बसा ना, जाऊ दे माझ्या बहिणीच्या पोरीत, माझ्या सख्या बहिणीच्या पोरी. कोणी उठाच नाही आता, शांत बसा. हा उठून जर कोणी गेलं ना सांगितलं नाही म्हणता मेले रागीट माणूस आहे. गुरुजीचे काय करायचे होते? असू द्या असू द्या असू दे असू द्या असू द्या. मकर दानस पुणे म्हणत असते असू द्या असू द्या असू द्या. शिवाजी महाराज गडदे गुरुजी यांच्या पुणे कार्यक्रमाला 50 रुपये गुरुजीचा प्रसाद म्हणून घेतो, घिशाट होतो. गुरुजीनं 50 रुपये दिले, एक त्यांचा उखाणा. महादेवाच्या पिंडेवर 105 नक्षदार, महादेवाच्या पिंडेवर 105 नक्षदार. गडदे गुरुजीने पिक्चर दाखला पांडू हवालदार. त्याला पुढे चलतो कार्यक्रम गेट की नाही. महिला म्हणून रुपया कोणी द्यायचा नाही, पैसे द्यायचेच नाही. काय द्यायचं? सोनं द्यायचं, सोनं. काय म्हणजे याला कोणी आणलं गे बांडियो, सोनं महाग तू गे, लय भाव वाढे रे. 5000 पुढे गेले बाबा. कोण सोनं द्यायला आणणार? माझ्या बायको सोनं बँकेत टाकलं आणि गाडी घेतली मोठी. गाडी आणली मी आता, मोठी गाडी घेतली आणि सोनं टाकलं बँकेत. सक्रात आली जवळ, जेवायला बसलो, बायको पुढे बसली. कशी करते? सक्रात आली सक्रात. मी म्हणलं मला माहिती आहे परवा दिवशी आहे, पण कशी करते सोन्याचं का? मी असा चॅप्टर गडी. मी म्हणलं तू हाय जीवाला, मी सोनं आहे. ती मला काय म्हणली? तुला चव आली, तुला चव आली म्हणली. घुमी तू काय बांडिया घुमी तू. मला राग आला ना, अशी बाई माग सारली, एक चापट मारली. काय बायको रेडी मारलं गे, मारलं ना. मारलं गे, मारलं माय बांडीने, मारलं गे बांडियो. धरतोय टिकली रे, तुला कायमची मुकली रे. टिकली गाडी म्हणून बुका तरी लाव भाले माणसा, बुका लावीन आणि टिकली लावीन. जेव्हा मुलात पिंपळवाला जातो काही पैसे घेऊन येतो, उद्या सोनं सोडतो, तेव्हा येताना कुंकू लावलो. असं अवघड आहे भाऊ. कोण द्यायला सोनं? सोनं देऊ नका, रुपये देऊ नका, पण कोणी उठून जाऊ नका. सर्वांनी विनंती करतो आणि आपल्या कार्यक्रमात सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणा, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि या तरुणाशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. राजे शिव पर्या नाही. तरुणपणात परमार्थ, तरुणा भाग्यवंत नटिहारी कीर्तना, म्हातारपणी परमार्थ होत नाही भाऊ. हो आमच्याकडं तुमच्याकडे जुने माणसं चांगली आहेत महाराज, अण्णाच्या वयातली माणसं, सुंदर काकडा भजन हरिपाठ. आमच्याकडं म्हातारी माणसाला भजन येत नाही, काही नाही, शिकलीच नाही. अडाणी माणसं, 2-3 म्हातारी माणसं आली भाजणारा काकडा भजन सुरू. अरे रे 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 रे, अरे रे रे रे, अरे रे 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 रे. भाऊ लय हसले हो भाऊ, म्हणले असंच म्हणतात ना, निंदा म्हणून करत नाही बरं का अण्णा. वस्तुस्थिती महाराज आले ना ते. अरे रे रे, अरे रे रे रे, म्हणलं तात्या म्हणा ना पुढं. म्हणतो ना भांडे दम खाय ना. मला गुरु केलं म्हणतात, म्हणलं मना का बाबी, मला काय हे नाही. पूर्व जन्मी पाप केल्यो ते म्या बहु विस्तारिले रे, विषय सुख ना शिवंत सेविता तिमी रकवंदली रे. तात्या बंद करा तुम्ही, दुसऱ्याला म्हणून द्या, दुसरं आलं मात्र. उडा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कायचा भगवंत. तिसरं मात्र आलं आभंगची आहे ना, चहाचं भगुनं पाहिलं, भगुण्याकडे बघत नाही कसं करतोय. उठा साधू संत ठ्वाच्याला धन, लवकर घ्या पिऊन नाहीत जाईन निऊन, लवकर घ्या पिऊन नाहीत जाईन निऊन.
पाण्यामध्ये टाका रे साखर पत्ते, ज्ञानोबाच्या पुढ लावा उदबत्ती. हे का अभंग का? मज नाही हात पाय डोळा पडली झापड, कर्ण हे बदिर झाले वाचा बोले बोबोळ, नाकमुख गळू लागले लाळ आणि शिमूळ, सुहान परिगती झाली आवघी करती हाडहाड. उन्हात महाराज म्हणतात मी आलो रायाचा जोशी, धरू नका त्याचा घात करी नियमाचा, फासा पाडले माचा जी माय बाप. पुढे चलतो शॉर्टकट मध्ये, गेट किन कार्यक्रम आहे, पुढे जायचंय मला. आज या कलियुगामध्ये धनवंता लागी आणि सर्व मान्यता आहे जगी, जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा, जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, मानती लहान थोर रे सुखाची काजा, इंद्रिय हे मावळली आला बागुला जा, आणि कैशी प्री झाले कस झालं म्हणून करावी तातडी परमार्थाची, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. कौतुक पैशावाल्याचं, सासूबाईंनी कौतुक केलं, जावायचं जावायचं. काय म्हणले कमल, ए कमल. दुसरे म्हणले काय गई महल, बाई मपला जावाई गई, मपला जावाई. काय ग, गुलाबजांबू खात नाही, बासुंदी पेत नाही, भजे खात नाही, बोंड खात नाही. दुसरी म्हणली मग काय कडबा खातो का ग, ती म्हणली मा तो काय बैल आहे का ग. अरे वर्णन करावं कोणाच, दाजी या दाजी या रावजी. हो बापरे, हे संगीतलंय महाराज, कानाला तृप्ती होती कानाची बरं का, संगीत हे वाईट नसतं बरं का साहेब, संगीत हे वाईट नसतं, हे संगीत एकदम सुंदर असतं. संगीत ऐकलं पाहिजे माणसानं, संगीताची कला महाराज आपण तोंडाने म्हणतो पण पेटी वाट एक एवढं काढणं सोपं आहे काय महाराज. तुम्ही काय ते गाणी अण्णा हांड्यावर अण्णानं तपिलं कशी डीजे गाणे गाणे. आणि मग येडाबाई निघाली पाण्यात, पाण्याच्या आधी गिटकीन डीजे अवघडे मारत. ऐका कलीचे मैमान असत्य असिरी दिले जेन, पापा देती अनुमधन आणि करीती येळन संताची. मग नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. इथं नाचलं पाहिजे असं संगीत वाजलं की नाचलं पाहिजे, इथं देव नाचला. कसे नाचले मग आमची ने करी आपले चोपदार भारी नाचले. ऐका कौतुक पैशावाल्याचं, दोन पोरी शिकलेले लागले कौतुक करायला, कोणाचं मिस्टरचं म्हणजे मालकाचं, एक म्हणजे अंजू, दुसरी म्हणे काय ग वैशू. बाई माझे मिस्टर गो काय ग लय शिकलेले ग किती ग, बाई आमच्या तेन आमच्या तेन आमच्या तेन. जर पत्र लिहिलं तर ते पत्र कोणालाच कळत नाही ग, कोणालाच कळत नाही. दुसरी म्हणे बाई आमच्याने शिकलेली ग आमच्याने शिकलेली किती गो, बाई आमच्या तेन आमच्या तेन आमच्या तेन. जर पत्र लिहिलं तर त्यांची त्यांनाच कळत नाही गो, त्यांची त्यांनाच कळत नाही. आणि ह्याच पोरी म्हाताऱ्या हो आणि एका जागा राहा कोण आहे ग, कोण आहे गंगुई काय गंगू आहे नाही गे रंगू हे रंगू माय. काय झालं ग माय, लई माथाड खोकत गये लई खोकत आणि तिथं थुकत गये. मग काय झालं, कोंबडं पळत येत बेडके खाऊन जात गये. दुसरी म्हणली माय तो तरी बर माय, आमचं म्हातारं तलं बेकार माय. काय झालं ग, गावा सप्ताय माय, कोरडे साहेबा तिकडं कार्यक्रम चालू आहे मोठा गे, काय मोठ्या मोठ्या पंक्ती माय, म्हातारं पंक्तीला गेलं गे, पाच वाटे आमटी पिलं गे,
जे म्हणशील मा मात्र घरी आल गे ही तांब्या पळ ही तांब्या पळ ही तांब्या पळ दुपार पसत दुपारून तर मोकळच पळत आहे गे मोकळच पळत आहे मोकळच दुसरी म्हणली माया तू तरी कसरी पळत आहे गे आमचं तर चुली पशीच गे मला वाटतं माय मात्र मेलेलं बरं गे बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाशी येले घरे थुंकुनिया जेने हा जीव दिला दान तयाचे करणे चिंतन म्हणून एक मिनिट महिलाचं भजन ऐकूया आवाज कोणाचा माझ्या ताईचा माझ्या आईचा ऐकूया आवाज एकच फक्त पात्र येणार एकच पात्र आणि कार्यक्रम पूर्ण होणार आहे फक्त ऐकूया महिलांचा आवाज कमन आवाज चांगला महिलांचा बिचारे कधी बिडी बडीत नाही कधी सिगरेट नाही कधी गांजा नाही कधी दारू नाही यांचा आवाज चांगला आपली पुंडलिका जर भूकंपच गुरुजी पुंडलिका हिरित ज्ञान दिओ बुडाला पंढरनाथ बाबा की जय बुंदी बुंदी ऐश्याम बुंदी आणला काय अवघड आहे महाराज काही खातो काही पितो जीवन बरोबर करून घेतो एक माणूस दारू पिलो आणि बायक पुढंच कबड्डी 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 बायक पुढं कबड्डी 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 हे म्हणले पाप्याचा बाप मरणच मी तकरच घेई जीवात घेई ते म्हणला तुला झालंय काय मला कबड्डी कबड्डी कमवून द्या तिच्या पुढं कबड्डी कबड्डी ते म्हणले गपाना मा गपाना ए तुला माझा प्रश्न आहे ते म्हणले काय प्रश्न आहे ऐक ती म्हणले सांग येणार ती बाबी एकीच बोलत असते सांग म्हणली हे काय म्हणत ऐ तू मपली कोण ऐ हुसुक ऐ हुसुक ऐ टप्पर ते म्हणले काय रे डुक्कर तू मपली कोण ती म्हणली मी तुमची बायकू तू नाही मै बायको मग ती म्हणली कोण आहे ऐक तू मै माय तू मै माय मी तो बाप काय झालं ताप कसं व्हायचं शामराव कसं सरदार आम्हाला काय कुणाची भीती जय जवान जय किसान एक माझा शेतकरी एक माझा तरुण चांगला असा काही खाऊ नका काही पिऊ नका मला बरंच काय बोलता येईल पण आता मला पुढे जायचंय सोंग पाहायचंय आपल्याला एक तास कार्यक्रम होणार आहे सुंदर अगदी ताजी बक्षिसान काय बस हरिभक्ती परायण परमपूजन आदरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू सुंदर असे कीर्तनकार आमचे गर्दे गुरुजी यांच्या कोणी या कार्यक्रमाला पुन्हा 100 आले तर धन्यवाद गुरुजी घरे आता 200 आदर आले 300 म्हणजे मला हिशोब करायचा लय नाद आहे पहिल्यापासून बराबर करून घ्या तुमच्याकडे नसले तुम्ही दाजी कोण घ्या रमे दाजी कोण गुरुजीने 100 दिले पुन्हा धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन चला मला बरंच जोक सांगते तुम्ही येणाराचे दानना लय जोक येणारा एक माणूस दारू पिल एसटीत बसलो गुरुजी एसटीत आणि पाय खायला लागला माझा पाय म्हणून माझा काम पाय खाजता ते म्हणला ह्यो खाजला त्यो पाय कोणाचा म्हणून मापला मग ते म्हणलं मापला पाय कुठे आहे अय बांडिया मापला पाय कुठे आहे मग इथंचा पाय मला माहिती वय पिंट मामा लय जाव गळे किती सांगा तुम्हाला एक म्हणून दारू पिलं सायकलूट चाललं सायकलूट टगक 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 पुढून आलं तर मळ आहे मला वाट कुठून खांदेकरच्या मधून सायकल डगडग केली खांदेकरच्या मध्ये घातली खांदेकरी फाकली मळ खाली पडली गावातले माणसं म्हणे कळत नाही समय कळत नाही काही वाटत नाही येणार कसं करत ऐ कवा जाय ग तो रे कवा जाय ग ऐ तुकाराम नाही कवा जाय ग तो सारा गाव बोलताय पण जे पडत ते बोलत नाही तुमचा काय संबंध रे तुमचा संबंधच काय आता मड कुठं बोलत असत एक माणूस दारू पिलून फोन करायचा दुकानदाराला हॅलो दुकानदार दुकान कवा उघडायचं
दुकानदार मला सकाळी सातला बर 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 पुन्हा फोन केला दुकानदार दुकान का उघडायचं सकाळी आठला उघडायचं बर 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 पुन्हा फोन केला दुकानदार ता आपला ते म्हणला काय माणूस आहे का कोण आहे राव तू तीन भऱ्या दुकान का उघडायचं दुकान का उघडायचं काय तुला 10 रुपयाचं ना आधार आहे पेतो तरी किती तुला बोलता ये ना इतके 10 रुपये पेतो का हे कसं करते पेणार अरे दुकानदार ऐकून घी मला दारू नाही प्यायची मला दारू नाही प्यायची छे 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 दारू नाही प्यायची नाही मला मग कशाला फोन करतो रे मला अरे मला ऐकून घी रात्री तू आहे तर 10 रुपये पिऊन बाकडे खाली गुतून बसलोय मला मला बाहेर यायचं म्हणून फोन करतोय म्हणला मला दारू नाही प्यायची म्हणला रात्रात माणसं बाकडे खाली गुतून बसले यार कसं व्हायचं या देशाचं सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती नाही का याच्याकडे तरुणाची गरज आहे काही खाऊ नका काही पिऊ नका आणि जीवन बर्बाद करून घेऊ नका एवढं बोलतो महिलांचा आवाज ऐताई सगळ्या म्हणा जुन्या काळामध्ये दळण दळायचं बरं कोरडे आई जुन्या काळामध्ये सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके वव्या गाऊ कवतुके ये रे बाळ विठ्ठल जुनं गाणं आताचे गाणे कलियुगातले माथेतले गातेत नाही लिंबोणीच्या झाडाखाली बंदू माझा दारू काढी कोणे मेले अन केली चाडी आली ना पोलिसाची गाडी ग्रुंग 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 अहो हे तरी बरं एक मावशी गाणं म्हणजे भावाला मी म्हणते माझ्या भावाला कोणी भावाला म्हणू काय नाव आहे तिथं नाही ना पिंट मामा यांना म्हणून गाणं यांना सांग काय नाव त्यांचं परमेश्वर अरे बाप ज्याला कोण नाही त्याला परमेश्वर एकूण दाजी आमचे रामेश्वर दोन्ही दाजीत आमचे दुसरी एक दाजी परमेश्वर हे रामेश्वर त्यांना नका ते लाज नाही श्याम भाऊ तुम्हाला म्हणू श्याम भाऊला म्हणू आता बिचारात लग्न हो सर त्याची अशीच फजिती त्याला कोणी काही म्हणतो नायब नगरच्या पोराचा रामरावाचा सोयर पण आपल्या हातात आहे दाजीने मला सांगितलं दाजी आमची बात झाली बात झाली आपली पोरी शिकलेली सुंदर हुशार आहे अरे इतक्याला तर चपलीचा टाचा येतो आमच्या गावातली आहे मुलगी श्याम करताना बघता काय आणि हुंडा पुन्हा 5 लाख हुंडा पुन्हा लाखीत माणूस पार्टी लय भारी आहे नाच फळाय अरे मला 25 हजार जमण्याकरता तुला किती सांगता येत नाही तिकून 25 तुला काय देत दी आपलं मन मोठं आहे तू 25 दी 50 होतीन दोन्ही घेतले नसते पण गरज आहे म्हणून घेतो ना घेतले नसते पैसे श्यामराव नाच नाही करायचा श्यामराव माझा सक्का भाऊ एक गाणं श्यामराव भावाला गमळ्यामध्ये पाणी जात ग उसात श्यामराव माझा लान भाऊ उंदर धरी तू घासात ते मात्यातलं गाणं आता गात्यातलं ऐकायचं ना मी पुढे म्हणतो पाठी मग म्हणा कुणला सगळ्या एक गाव सगळ्या मावशी म्हणायचे विठ्ठल 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 कीर्तनात पण एक मावशी म्हणायची पप्याचा बाप पप्याचा बाप पप्याचा बाप पप्याचा बाप मी म्हणलं मावशी असं का हो मावशी म्हणे तुला काय माहिती का आमच्या त्यांचं नाव विठ्ठल आहे त्यांचं नाव विठ्ठल पोराचं पप्या पप्याचा बाप पप्याचा बाप तो विठ्ठल विठेवर हा विठ्ठल आवतावर या चिंताची बराबरी का कोणी लाजू नका मी पुढं म्हणतो पाठीमागं म्हणा तुमचं भजन मला पटलं भारुड सुटलं नाही भजन पटलं तांबडं फुटलं आकर फुकट आणि टकर फुकट जे वैन ते वैन दाजी खरंच घेणार नाही पाकिट बरं का पैसे घेईन पण पाकिट नाही घेतो लय इमानदार माणूस बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुली असं का कुत्र भोकत नाही का कुत्र आपलं संघ कामाचे दिवस कपाशी अण्णा पाठीमागच्या महिन्यामध्ये कपाशी सर शेतात कपाशी सर गर्दाला उपाशी डोक्याला टोपलं सकाळी 6 आवरायचं 6 डोक्याला टोपलं काकाला लेकरू महाग शिरेल मे अगा मोरकानी म्हणते मे अगा मोरकानी मे शिळी महाग वडती काका लेकरू मम्मा मम्मा मला वडा पाव मम्मी कसं असतंय पोरग मम्मी मला वडा पाव संग कुत्र मात्र कुत्र त्यांगड्यात घोटळायचं पुढून 2-4 कुत्रे जे हरी या मोर ह्या कुत्र्यांनी ते कुत्रे पाहिली करून सुरुवात केली ना त्याला मिळत लागा ना कुत्र कुंकडे म्हणून पुढचे कुत्रे तर तयारच जे हरी या मोरी 3 नमुन्याचे कुत्रे 3 नमुन्याचे अण्णा 3 नमुन्याचे
एक कुत्र असं असतं, पुढून कुत्र दिसलो की भागण्यावली शाबास. पळून जात. एक कुत्र असं असतं, पुढून कुत्र दिसलं भितडी कड पाहणी झोपर भितडी. ये कुत्र अस गावात कुठं कुत्र इवळ सासू लागले सुरू. दाता भाऊ हाडे हाड हाड गपे हाडे हाड 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 हाड. तरी मावशी का दमन चलती काय येऊती काय धुरपती कुठं कापशी असायला. पण संसाराचा धंदा जन्मावर गेला पण मुखी नाही आला रामनाम म्हणून करावी तातडी परमार्थाची. आता एक मिनिट महिलाचं बजे एक पात्र कार्यक्रम पूर्ण कोणी म्हणायचं नाही. राजभक्ष आलं का अर्जुनराव कोरडे. अर्जुनराव कोरडे साहेब यांच्या कोणी कार्यक्रमाला 100 रुपये आले तर धन्यवाद. मला पुढं दिसतंय पण पाठ्या मग दिसतंय कसं दिसतंय पुरे साहेब. असा माणूस बुद्धिवान आहे मी, एवढा हुशार माणूस आहे. शिक्षण नाही मला साहेब तरी मी अडाणी अण्णा शिक्षण नाही काय नाही. मला एवढं गिन्या नाही पण मला काल बायकोनं मला दुखिलं. काल बायको म्हणली तुला गिन्या नाही. रडो रडो हरिभक्तीरायन माझे गुरुबंध आमचे कैलासरावजी खदर यांच्या कोणी या कार्यक्रमाला 100 रुपये आले तर कैलासराव कोण धन्यवाद. उष्णीपाष्णे घ्या पण लवकर द्या. लोक उठा उठण्या उठण्याच्या मागतं कुणी उठणार नाही मला माहिती आहे. आता एक मिनिट महिलाचा आवाज हा मी पुढं म्हणतो पाठ्या मला टाळपाका फेरी वाजू नका ऐकू आवाज. संगताई यांना म्हणून लागा काय संगताईची गवळण बाप 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 नाद नाही करायचा आज नाही तुमची गवळण आज नाही. तुम्ही नसते बसून ऐकायचं बक्षीस द्यायचं लोकांचा कवर घ्यायचं. आता तुम्ही नाही द्यायचं का आज हां वारी माझी बहीण दाजीन दिली पण तुमची त्यांची तरी काय खरं पाकिट आले घ्यायच्याकडे असते ती बिचारी आडवाडून मेली ते सुधारणा बिचारी म्हणून म्हणून हे बिचारे खाऊ खाऊ तुमची बंद झालं दाजी नाव खराब होईना दाजी रट्टावून खात जीवाला आणि पाकिट बी घेतो पण घोडं मेलं वाजीने शुगर मेलं यार झाले दाजी पण अवघड आहे सांगू ताई नका देऊ मै सक्की भाई नाही मी तुमची बोलण करतो. दुकान आपलं घरचं आहे कपड्याचं मीच उद्या साडी आणतो दाजीला टायल टोपीच आणतो बाबा सारे कपडे आणले असते पण माझ्या स्वतः नाही साहेब मोबी घरी असंच आहे. बायको म्हणली तुला गिन्यान नाही महाराष्ट्र म्हणते याला जोड नाही बायको म्हणली गिन्यान नाही नसू दे मला नसू ऐक आवाज ऐकूया येनोत चालला दाजीचं नाम चलतं आमच्या लयनोत करतो आम्ही एका मुला ते तरी मला काय कमी बोलतात का घरी आल्या महाराज काय खातो म्हणजे देऊ महाराज काय खातो आणि बायको म्हणे मला काय माहिती नाही माझी बायको जरा भोळी तिला पैशाचं कळत आहे बाकी काय कळत नाही लयच बायको माई बा 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 कोणी सांगा ना बरं का फोन करून रामशेदाजी सांगते फोन करून अहो महागाने का नोटाबंदी झाली अण्णा तो बायको जवळ माझ्या किती पैसे निघा 32,000. मी म्हणलं 32,000 चोट्टे कवा चोरले होते कवा चोरले होते एवढे पैसे म्हणलं तुला. मग बायकोला म्हणून इमानदारी सांग तुला पैसे देतो बदलून ती काय म्हणली माहिती का तुम्ही कार्यक्रमात यायची सकाळच्या परी आणि आमचं असं बाथरूम समोरच आहे आणि ते कपडे काढायचे आणि कुठीला अडकायचे आणि मी मला साबण द्यायची घ्या साबण लावा साबण डोक्याला साबण लावली तोंडाला असे फेस कुठं व्हायचं आणि डोळे असे झाकल्या गेले की इकडे नोट गेली कपड्यातली अशा नोटा चोरून चोरून 32,000 भरले. मी म्हणलं बदलून देतो घेकडं नेऊन जे टाकल्या बँकेत बदललंच नाही. मला म्हणली आणि कसं काय बाय असं म्हणलं गुत्ते घ्यायचं की गुत्ते 300 रुपयाला गुत्ते ते म्हणजे 600 द्या ना की मग 300 सगळं घेतलं वापस माणूस हुशार पाहिजे काय गरज नाही लय अवघड आहे मारलं किसं जात आहे घरच्या घरी चोरी चोरी होती बरं का. नाम देव जन बाई एको कमी करा मी पुढं पाठी मग तुम्ही पाठी मग म्हणायचा नाम देव जन बाई स्वपन काका मुक्ता बाई
नामदेव जना बाई स्वपन काका मुक्ता बाई टाळी काही वाजत नाही अशा म्हणा चंद्र भागच्या तिरी कार्यक्रमाला हरिभक्तीपरायण रामचंद्र खामकर रामचंद्र खामकर यांच्याकडून या कार्यक्रमाला 100 रुपये आले तर धन्यवाद. परमेश्वर त्यांचं कल्याण करीन. कृपया टाइम कमी आहे, उखाण्याचा पॉईंट बंद करूया. आपल्यासमोर एक पात्र येणार आहे, एक पात्र येऊन कार्यक्रम पूर्ण होईल. साहेब कुणी उठायचं नाही बरं का. कलाकाराचं कौतुक केलं पाहिजे, कलेचं कौतुक. महाराज मी हाडाचा वारकरी, स्वाभिमानं सांगन साहेब दाजी बरं का, स्वाभिमानं सांगन मी टाळ घेऊन उभा राहतो. दाजीने मला सांगितलं महाराज तुम्ही टाळ घेऊन उभा राहा, लोकांना माहिती होऊन तुम्ही आलात म्हणून. मी म्हणलं काय नाही, लोकांना माहिती आता मान्य महाराज येणारच आहे म्हणून. हो टाळ घेऊन उभा राहतो अण्णा, चाल म्हणतो, प्रवचन करतो, कीर्तन करतो, भारूड करतो. पण माझी कला मला ईश्वरन दिली, भारूडाची कला. आणि महाराज या कलेला कधी बोट गाल बोट लागणं असं कधी कार्यक्रम केला नाही. गेले 25 वर्ष झालं मी कार्यक्रम करतो, पण आज मी भांडे महाराज सगळ्यांना हृदय म्हणजे सगळ्यांचे आज हे प्रेम आहे. तेव्हा इतके लोक बसले होते. एक अडाणी माणूस, न शिकलेला माणूस, पण एवढं कला सादर करतंय 2 तास 3 तास, हे लोक माझी कदर करतात. अरे पैसा धन कधी मिळेल महाराज, आणि अशी सोन्यासारखी माणसं भेटत नाहीत. आज तुम्ही अशी सोन्यासारखी माणसं माझ्या पुढे बसलात, माझी खरी माझी हीच प्रॉपर्टी महाराज, हेच माझं खरं धन आहे. आधी माणूस भेटावं आणि मग पैसा भेटत असतो. अशा माणसाचा मला आज आशीर्वाद लागतोय. महाराष्ट्र फिरतोय कधी ऑफिस नाही, करोनाच्या झपक्यात तुम्ही वाचलो, मला चालता करोना वाचलो मी. ईश्वराने मला पुनर्जन्म माझा ईश्वरानं दिलं, मला हे बोनस दिले आता बोनस. म्हणून कोणासंग कधी बोली करत नाही तुम्ही पुढं, आता कधी पैशाची असं काही नाही. आता का तर मला कळलं दवाखान्यात गेल्यावर महाराज कोणी कोणाचं नाही. मला मुलगा आणून सोडायला आला दवाखान्यापासून, डॉक्टरने सांगितलं तू थांबायचं नाही पोराला. मला एकुलते मुलगा आहे, पण पोरगा असं रडत रडत घरला गेलो एकलाच. त्या टायमाला कोण कोणाचं महाराज, कोणी कोणाचं नाही. हे दुस्मानावर टायम येऊ नये, दुस्मानावर असली बिमारीनं
लोक मला टिंगल करतात काही काही, डॉक्टर पोट भरण्याकरता काही बी करतात, असे गैरसमज आहे आपला. कधी बी सावध राहायचं बाबांनो, सगळी काय आठवण नाही, मरणाची काय आठवण नाही, मरणाची कार्य नाही आठवण, सगळी काय आठवण राहावा, आधी मरणाची आठवण राहावा, मला कळलं काय मरण असते. याच्याकरता परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण, आणि व्हाया व्हाया जतन हे उपाय लाभाचे, हे परमार्थ हे धन आहे हे आज मला कळलं. म्हणून मी कधी इथून पुढं बोलली गेली काही नाही, आता कार्यक्रमाची देते ते घ्यायचे पैसे, साधा काला कला सादर करायची. तुमच्यासारखे लोक माझं कौतुक करतात, बक्षीस मला देतात, गाडी खर्च निघते, संचे लोक आहेत त्यांचा खर्च निघते, टकाटक अगदी पाहिजे असं पोषक वातावरण तयार होते. एक ऐकूया शेवटचं भारूड आणि कार्यक्रम पूर्ण करूया, कोणी जायचं नाही. आता या पेटीच्या माध्यमातून दाजीचं आपण ऐकलं वाद्यकाम. आता आमचे बाल मृदंगाचारी श्याम महाराज त्यांचं आणि आमच्या दाजीचं पेटीचं वाद्य दोन्ही साधत ऐकूया, कशी जुगलबंदी आहे जबरदस्त. आणि दत्ताभाऊची आमच्या साऊंड सर्व्हिस आहे नंबर एक, सोन्यासारखं पोरग दत्ताभाऊ लयस एकदा टाळेबाज आहे ते काय करतात. हे पंढरपूर झालं, पंढरपूर एक समोर भारूड येईन आपल्या, एकदम विशेष भारूड पोषक, लोक खूप हसणार आणि कार्यक्रम समाप्त होणार. माझा कार्यक्रम 2 तारखेला होता आणि अचानक कार्यक्रम आज घेण्यात आला, घेतला आज. मला सगळं बरं वाटलं दाजी, पण माझा फोटो नाही की हो फोटो बॅनरवर सांगत आहे म्हणून काय चॅप्टर आहे माझ्या बाने महाराज सांगत आहे मी एवढं इसर भोळा नाही मग फोटो नाही याच्यावर फोटो नाही म्हणून पाकिट घेतल्याची बरे नाही बाबा. दाजी म्हणते हे काय मोबाईल म्हणतो फोटो ये इथं कुठू ये मी डोळे वाजून पाहतोय मग फोटो कुठे एवढा मोठा माणूस फोटो कुठे असं काही नाही. आमचा फुट्टू दाजीच्या हृदयामध्ये हृदयामध्ये हो याचं काय नाही, बॅनरच्या फुट्टूच काय नाही. अरे जेवढ्या माणसाला मान तय सहन होतो तेवढा अपमान सहन झाला पाहिजे. हे दाजीचं बॅनरवर फुट्टू नाही आहे याचं काय घेणं नाही, पण दाजीच्या हृदयामध्ये माझी कला आहे आणि माझं बांडे महाराज काय आहे त्यांच्या हृदयात आहे. आता हे पोरग पात्र करते, तिकडे गेले की एक पोरग, तिकडे गेले एक पोरग नाही गेले, हेच बरं आपलं. हे काय ते कुठे नाही तिकडे मोठे हे बारीक आहे हे बरं हे मस्त हे मस्त आहे ताते येन सू ताते येन सू हेच बरं आहे तू जा जा तिकडे पाठी याला घेऊन जा हा शांत बसा. एक आता ऐकूया आमचे दाजी काष्ट दाजी ना काष्ट दाजी काय कला आहे महाराज एकदा टाळी वाजून स्वागत करूया. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड.